प्रभाग क्रमांक 3 येथील इंदिरा वसाहत येथे सुरेश पाटील यांच्या भांडवली निधीतून रस्त्याचे कामाचा शुभारंभ करण्यात आला. सोलापूर महानगरपालिका सन 2019-20 मधून भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांच्या भांडवली निधीतून प्रभाग क्रमांक 13 मधील इंदिरा वसाहत येथील रामकोळी घर ते अवधूत मंडप, श्रीनिवास कणकी घर ते साईबाबा मंदिर पर्यंत रस्त्याचे कामाचे शुभारंभ सोलापूर शहर भाजपा सरचिटणीस शशिकांत थोरात यांच्या अध्यक्षतेखाली शहर सरचिटणीस बिज्जू प्रधाने आणि मल्लय्या प्रकाश मारता यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचा सत्कार यावेळी नगरसेवक सुरेश पाटील आणि सुवर्ण मित्रमंडळाचे पदाधिकारी यांनी केले. यावेळी प्रारंभी विधिवत पूजनाने या रस्त्याचे कामाचे शुभारंभ करण्यात आले. सुवर्णयुग मित्रमंडळ, इंदिरा वसाहत, भवानीपेठ, राघवेंद्र मित्रमंडळ आणि साई श्रद्धा बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आलं. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरेश पाटील यांची नेहमी धडपड असते. स्थानिक रहिवाशांना मूलभूत सुविधा पुरवण्यामध्ये ते नेहमी अग्रेसर असतात. विकासासाठी त्यांनी कधीही राजकारण केले नाही. प्रभागाच्या विकासासाठी सर्वाधिक निधी खेचून आणण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो, असे मनोगत यावेळी शशिकांत थोरात यांनी व्यक्त केलं. त्यांनी केलेलं काम आहे सोलापूर शहरामध्ये कुठे एवढ्या चांगल्या पद्धतीने झालेलं काम मी तर पाहिलेलं नाही. सुरेशन्ना पाटील त्या गोंगड्यास्ती परिसरातच नाही तर सोलापूर शहरामध्ये कार्यकर्ते घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीसाठी खूप मोठे सुरेशन्नाने परिश्रम घेतलेले. मी सुरेशन्नाला आज ओळखत नाही. सुरेशन्ना नगरसेवक नसल्यापासून आमच्या भागामध्ये भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी खूप मोठा परिश्रम सुरेश अण्णाने घेतलेला आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना ते बंधू आमचे छोटे बंधू आम्हाला म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे मुहूर्तमेढ राहिलेले आहे. मी सुरेश अण्णाने एवढं सांगेन की आपण या ठिकाणी आज आपली शारीरिक अवस्था सुद्धा या ठिकाणी आपल्या मिजबजा झाली तरी सुद्धा आपण आपल्या वार्डातील नागरिकांशी जो संपर्क ठेवला आणि सतत सातत्याने त्यांच्या कामाचा पुरावा करता कुठलेही काम असू दे अण्णा तुमच्या बाकी म्हणजे सुखसुविधेच्या बाबतीत असतील नागरी सुखसुविधेच्या बाबतीत असतील तर अण्णा काम करतच असतात. नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या प्रयत्नातून प्रभाग 3 मध्ये अनेक विकास कामे मार्गी लागली आहेत. या पुढील काळात देखील सुरेश पाटील यांच्या पाठीशी येथील रहिवाशांनी खंबीर उभे राहण्याची गरज आहे, असे मनोगत यावेळी बिज्जू प्रधाने यांनी व्यक्त केलं. आजकाल असं चालू आहे की जे लोक उपस्थित आहेत जिवंत आहेत त्या लोकांना टाळलं जातं आणि जो व्यक्ती आपल्यातून गेला आहे वारले आहेत त्यांच्या विकास कामाचं एक आदर्श डोळ्यासमोर ठेवून आणि त्यांना विस्मरण त्यांच्या ह्याला उजाळा देऊन की अण्णांनी भारताच्या विचारानं या ठिकाणी जे विकास काम करत आहे त्यांच्या मी या कामाला शुभेच्छा देतो की बरेच दिवस मी भारताच्या सोबत सुद्धा काम केलंय आणि अण्णासोबत सुद्धा काम केलंय. भारताच्याच आणि अण्णाच्या कामामध्ये एका गोष्टीचं साम्य मला दिसलं काकाच्या म्हणलो अण्णाला माहित आहे की बरेच सकाळी मी काकांच्या घरी जात होतो मारता काकाच्या मारता काकाडी येणाऱ्या जो वर्ग होता त्यांची जी कामं राहत होती कामं सांगितल्यानंतर अत्यंत निस्वार्थी भावनेतून प्रामाणिकपणे काका काम करत होते. स्थानिक रहिवासी हे कुठलेही मूलभूत सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी आपण नेहमी प्रयत्न करीत असतो. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कधीही राजकारण केले नाही. प्रभागाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न आपण केला आहे, यापुढील काळात देखील करणार अशी ग्वाही यावेळी नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली. ఇది మీ పరిశీలన ఇప్పుడు అన్న చెప్పింది ఇక్కడ డెనియల్ లైన్ బాగా నిలుస్తుంది ఇప్పుడు రస్తా చేస్తే డెనియల్ లైన్ ఎట్లా అది బరువున్నది ఒక్క బార్ రస్తా చేస్తే మళ్ళీ డ్రైనేజ్ నీళ్ళ లైన్ ఏది వస్తలే నీళ్ళు బాగున్నది మార్దకాకది ఆశీర్వాదం ఉన్నది మన అందరికి నీళ్ళది ప్రాబ్లం లే కొత్త ఇప్పుడు మంచి రోజు మార్దకాక బాగా పని చేసిండు ఆ పని ఇప్పుడు చెప్పేది ఇది లే అంతా పని మంచిగా చేసినప్పుడు ఇక్కడ ఇప్పుడు మళ్ళా వచ్చి చూసిందంటే డ్రైనేజ్ లైన్ అంత జునాయి అవి బ్రిటిష్ కలిగిన డ్రైనేజ్ లైన్ ఉన్నవి ఇప్పుడు ఈడికెళ్ళి మన మండలి తెలి మన ఇక్కడ కనికి ఇంటి ముంగట మళ్ళా అక్కడ డ్రైనేజ్ లైన్ నింటది అది రేపు మనం చూసి ఎల్లుండి ఈడికెళ్ళి డ్రైనేజ్ లైన్ చాలు చేసేది మనం అధికారికి చెప్పినాం ఇది డ్రైనేజ్ లైన్ చేసినప్పుడే మనం రస్తా చేస్తున్నాం అప్పుడు దగ్గర రస్తా చేస్తలే ఎవరు చేసేది.
यावेळी सुरेश बिद्री, किरण बल्लाळ, पुरुषोत्तम भोगा, अजय उदगिरी, लक्ष्मीनारायण कामुनी, लिंगय्या रापेल्ली, श्रीराम पालाकुर्ती, सुदर्शन अवधूत, रामा मड्डी, गोविंद चन्ना, बिपिन पाटील, विनायक बडगंची, नितीन चलवेरी, विजय कोळी, मच्छा काका आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुवर्णयुग मित्रमंडळ, इंदिरा वसाहत, भवानीपेठ, राघवेंद्र मित्रमंडळ आणि साई श्रद्धा बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.